नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन पॉवरफुल वेपन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत जनरल प्रॉपर्टीज ऑफ फ्री रॅडिकल रिएक्शन। तर याच्या अगोदर आपण फ्री रॅडिकल रिएक्शनचे काही टाईप्स बघितले आहेत, जे की थर्मल कंडिशन, फोटोकेमिकल कंडिशनमध्ये असणार आहेत। आणि त्याच्यामध्ये रॅडिकल फॉर्मेशन कशाप्रकारे होतं आणि रॅडिकल कशाप्रकारे बनतो ते मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे। मग आता आपण त्याचे जनरल प्रॉपर्टीज बघणार आहोत आणि पुढे त्याची काही टाईप्स आहेत फ्री रॅडिकल्सची, आपण ते पण बघणार आहोत। रेडॉक्स रिॲक्शनबद्दल पण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। आणि हायपर कंज्युगेटिव्ह स्ट्रक्चर कशाप्रकारे पॉसिबल असतो आणि त्याची स्टॅबिलिटी ऑर्डर कशाप्रकारे असते तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर आपला हा थर्ड व्हिडिओ आहे। हँडमेड नोट्स आहेत की तुम्ही सेमिस्टर वाईज एक्झामला पण वापरू शकतात आणि मी याची प्लेलिस्ट बनवलेली आहे, तुम्ही तेही पहा तरी। आणि अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। तरी फर्स्ट पॉईंट आहे आपला रॅडिकल रिॲक्शन टेक्स प्लेस इन वेपर। रॅडिकल रिॲक्शन कशाप्रकारे होणार आहे, वेपरमध्ये होणार आहे, जो की गॅसेस, लिक्विड आणि सॉलिड फेजेस असणार आहेत आपले। सेकंड पॉईंट आहे फ्री रॅडिकल रिॲक्शन आर कॅरीड बाय हीट ऑर लाईट। फ्री रॅडिकल रिॲक्शन ही कशाप्रकारे जाणार आहे, आपली हीट किंवा लाईटने जाणार आहे, जसं की फोटोकेमिकल लाईटचं आणि हीटचं मी तुम्हाला सिम्बॉल कशाप्रकारे असतं ते अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। पोलॅरिटी ऑफ द सोलवंट डज नॉट अफेक्ट फ्री रॅडिकल रिॲक्शन। सोलवंटची पोलॅरिटी आपल्याला इथं फ्री रॅडिकलमध्ये इफेक्ट करणार नाही आहे। द फ्री रॅडिकल रिॲक्शन आर स्टॉप्ड बाय सबस्टन्स दॅट इनहिबिट द रिॲक्शन बाय देअर रॅडिकल्स असणार आहेत याच्यामध्ये। मग आता आपण याच्यामध्ये टाईप्स ऑफ फ्री रॅडिकल्स बघणार आहोत, जी की फ्री रॅडिकल्स पॉईंट्स आहेत आणि याचा आपण थोडं एक्सप्लेन पण करून बघणार आहोत आता नेक्स्ट पुढे। बघा, फर्स्ट काय आहे आपला अबस्ट्रॅक्शन आहे, सेकंड काय आहे ॲडिशन आहे, थर्ड काय आहे कॉम्बिनेशन आहे, फोर्थ काय आहे रिअरेंजमेंट आहे। ही काय आहेत टाईप्स ऑफ फ्री रॅडिकल्स आहेत, अबस्ट्रक्शन्स, ॲडिशन, कॉम्बिनेशन आणि डिसप्रोपोजिशन पण आहे आणि रिअरेंजमेंट पण आहे। आता आपण फर्स्ट पॉईंट घेणार आहोत अबस्ट्रक्शन। अबस्ट्रक्शन म्हणजे नेमकं काय असणार आहे ते बघूयात आपण। रिॲक्शन टेक्स प्लेस विथ द सॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड बाय ॲबस्ट्रॅक्टिंग अदर मॉलिक्युल्स। सॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड जे असणार आहेत, जो की दुसऱ्याकडून ॲबस्ट्रॅक्ट करून दुसऱ्या मॉलिक्युल्सला ॲबस्ट्रॅक्ट करणार आहे। याची जनरल रिॲक्शन बघा, आर प्लस आर एच, पुढे बघा यांचं रॅडिकल फॉर्मेशन झाला, मग इथे रॅडिकल्स आले, मग यांचं रॅडिकल फॉर्मेशन होऊन इथे बॉन्ड तयार झाला आणि हा सिंगल रॅडिकल हा ॲज इट इज बाहेर आला जशा असते, अशा प्रकारे याचं प्रोडक्ट आलं। हाही जनरल रिॲक्शन्स आहेत। याचं एक्झाम्पल बघूयात आपण। इथे जो बॉन्ड आहे हायड्रोजन आहे, इथे सी एस थ्री आहे, मिथिल आहे, इथं हायड्रोजन आहे, इथलं बॉन्ड फॉर्मेशन झालं। त्यावेळेस इथे एक फ्री रॅडिकल आणि हायड्रोजनवरती एक फ्री रॅडिकल आला। त्यावेळेस जो इथला असणार आहे एक्स, जो हायड्रोजन ग्रुप घेणार होत आपण ती, त्याच्यावरचा रॅडिकल आणि हा यांचं बॉन्ड फॉर्म होईल, त्यावेळेस एच एक्स होईल आणि हा ॲज इट इज असा प्रोडक्ट म्हणून भेटत जाईल। तर हा फोटोकेमिकल कंडिशनचं सिम्बॉल आहे आणि हे थर्मलचं हीटचं सिम्बॉल आहे। अशा प्रकारे तुम्हाला रिॲक्शन देऊ शकतात फ्री रॅडिकलमध्ये। सी एस थ्री एच याचं बॉन्ड फॉर्मेशन झालं, इथून यांचं बॉन्ड फॉर्मेशन झालं, इथे सी एस थ्री, इथं इथल्या हायड्रोजन्सचं बॉन्ड फॉर्मेशन झालं आणि इथल्या हायड्रोजन्सचं बॉन्ड फॉर्मेशन झालं। अशा प्रकारे इथं जसं हायड्रोजन आहे तिथे कुठल्याही हायड्रोजनचं अशा प्रकारे फ्री रॅडिकल द्वारे रॅडिकल्स तयार होणार आहेत, जे की बॉन्ड ब्रेक होऊन, सॉरी फॉर्मेशन होणार नाही, बॉन्ड ब्रेक होणार आहे। येथे बघा एनर्जी आहे यांची कशाप्रकारे आपल्याला 426, 401, 385, 372 अशा प्रकारे यांची एनर्जी लागणार आहे यांना बॉन्ड ब्रेक करण्यासाठी। आणि बॉन्ड बनवण्यासाठी इथं हा बॉन्ड बनतो, ज्यावेळेस दोन रॅडिकल एक होतात त्यावेळेस बॉन्ड फॉर्मेशन होतं आणि ज्यावेळेस अशा प्रकारे बॉन्ड ब्रेक होतं त्यावेळेस बॉन्ड ब्रेकिंग म्हटलं जातं। इथे बघा पोलार इफेक्टमध्ये पण आर ओ एच, इथल्या एचमधील बॉन्ड ब्रेक झाला, एन एचमधील बॉन्ड ब्रेक झाला, एच सी एलमधील बॉन्ड ब्रेक झाला, एच बी आरमधील बॉन्ड ब्रेक झाला, एच आयमधील बॉन्ड ब्रेक झाला, मग त्यावेळेस अशा प्रकारे आपल्याला प्रोडक्ट भेटून गेले। इथे ओवरती एक रॅडिकल आला, एनवरती एक रॅडिकल आला, सी एलवरती एक रॅडिकल आला आणि ह्या बी आरवरती एक रॅडिकल आला आणि आयवरती रॅडिकल आला, यश हा निघून गेला आहे आपला पोलर इफेक्टमध्ये। द सिलेक्टिव्हिटी ऑफ द फ्री रॅडिकल्स टुवर्ड्स कार्बन हायड्रोजन बॉन्ड ॲबस्ट्रक्शन ऑफ इट्स इज डिटरमाइंड बाय टू वे। ते दोन प्रकारे ॲबस्ट्रक्शन्स होणार आहेत, बघूयात आपण।
जे की बघा, फर्स्ट आहे डिसोसिएशन एनर्जी आणि सेकंड आहे पोलार इफेक्ट. मग दोन प्रकारे त्याचं डिटर्मिनेशन होणार आहे, दोन प्रकारे. मग आपण फर्स्ट बघत आहोत डिसोसिएशन एनर्जी आणि सेकंड आहे पोलार इफेक्ट, ते पण बघणार आहोत आपण. मग फर्स्ट बघा, द रेट ऑफ ॲब्स्ट्रॅक्शन इन्क्रीज अँड द बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी डिक्रीज. ज्यावेळेस ॲब्स्ट्रॅक्शनचा रेट इन्क्रीज होतो त्यावेळेस डिसोसिएशन एनर्जीचा रेट हा कसा होतो, डिक्रीज होतो. हा मेन पॉईंट आहे आणि तुम्हाला एम सी क्यूमध्ये पण क्वेश्चन विचारू जाऊ शकतो, तर तुम्ही तेही बघा. द बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी ऑफ सी एच बॉन्ड एक्सप्लेन इन अबव. आपण बॉन्ड डिसोसिएशन एनर्जीचं वरच्या साईडला एक्सप्लेन केलेलं आहे. द रेट ऑफ ॲब्स्ट्रॅक्शन्स इन्क्रीजेस ॲज द बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी डिक्रीजेस. आणि ते बघा पोलार इफेक्ट, पोलार इफेक्ट काय असणार आहे नेमकं. द ॲब्स्ट्रॅक्शन रिॲक्शन पोलॅरिटी ऑफ द मॉलिक्युल इन्क्रीज इन्क्रीजेस बॉन्ड डिफ्युजन रिॲक्शन ऑल्सो इन्क्रीजेस. दिस एक्सप्लेन बाय अबव रिॲक्शन. इन ॲब्स्ट्रॅक्शन रिॲक्शन पोलॅरिटी ऑफ द मॉलिक्युल इन्क्रीजेस बॉन्ड डिफ्युजन रिॲक्शन इन्क्रीजेस. दिस एक्सप्लेन बाय अबव रिॲक्शन. हे जे रिॲक्शन्स आहेत अगोदर दिलेल्या त्याच्यामध्ये मी पोलार इफेक्ट जो आत्ता दाखवलेला आहे तुम्हाला, हा जो पोलार इफेक्ट दाखवलेला आहे तुम्हाला, या पोलार इफेक्टमध्ये आपण एक्सप्लेन केलेला आहे पोलॅरिटी इफेक्ट ऑफ म्हणजे नेमकं काय असतं ते. आता आपण बघणार आहोत ॲडिशन. ॲडिशनमध्ये स्टेप फर्स्ट, स्टेप सेकंड अँड स्टेप थर्ड असणार आहेत आपले. कशाप्रकारे यांचं ॲडिशन होतं ते येथे बघा. ही कशी आहे थर्मल कंडिशन आहे आणि सी सी एल फोर हे रिएजंट आहेत आपले. याला आपण बॉन्ड ब्रेकिंग केलं त्यावेळेस तिथे कितीक दोन रॅडिकल्स तयार झाले. ज्यावेळेस हा सी सी एल फोर आहे याचं पण आपल्याला रॅडिकल फॉर्मेशन बॉन्ड ब्रेकिंग करून रॅडिकल करून घ्यायचे आहेत. मग याचा एक बॉन्ड झाला, तर ह्या सी सी एल थ्रीला एक रॅडिकल झाला आणि ह्या सी एलवरती एक रॅडिकल आला. मग यांचं ह्या दोन्हीचं ॲडिशन करायचं आहे आपल्याला. हा जो आहे इथे रॅडिकल होता, इथे एक रॅडिकल होता, सी सी एल थ्रीचा इथे एक होता. हा सी सी एल थ्रीचा आणि हा रॅडिकल एक झाला, तर इथे सी सी एल थ्री अशा प्रकारे प्रोडक्ट भेटला. हा सी सी एल थ्री ते बॉन्ड फॉर्मेशन म्हणून अटॅच झाला. इथला जो रॅडिकल्स आहे तो सी एलवरती झाला, मग तिथे सी एल हा ग्रुप आला. अशा प्रकारे दोन ह्याची ॲडिशन होते, त्यालाच आपण ॲडिशन रिॲक्शन म्हणतो. अगोदर आपल्याला बॉन्ड ब्रेक्स करून रॅडिकल फॉर्मेशन करावे लागेल, रॅडिकल फॉर्म करावे लागेल, मग त्यावेळेस त्या दोन्हीची कॉम्बिनेशन करावी लागेल, ॲडिशन करावी लागेल, मग आपल्याला भेटणारा काय प्रोडक्ट आहे ॲडिशन रिॲक्शन असणार आहे ती. आता येथे बघूयात, हा जो आपली रिंग आहे तो एच बी आर आहे, इथे हायलाईट आहे. जो हा एच इथे अटॅक करेल तर एच बी आर निघून जाईल, त्यावेळेस इथे एक रॅडिकल फॉर्म होईल, इथे एक रॅडिकल फॉर्म होईल आणि बी आरवरती पण एक रॅडिकल देईल. त्यावेळेस बी आरवरचं आणि यातल्या रिंगची रॅडिकल फॉर्मेशन होईल, रॅडिकल बेने. त्यावेळेस बी आर हे अटॅच असणार आहे इथे, इथे एच असणार आहे. मग इथे बघा आपण हा प्रोडक्ट हा ॲडिशन करणार आहोत त्याच्यासोबत. मग त्याच्यानंतर बी आर एचवरचा रॅडिकल एक फॉर्म होईल, इथे एच बी आर आणि सी एस थ्री सी ओ एच हा आपला प्राय प्रोडक्ट निघणार आहेत. आणि ते याचं कशाप्रकारे रॅडिकल फॉर्मेशन झालं ते आपण बघूयात. इथे हा एच बी आर आहे, याचं रॅडिकल ब्रेक्स होऊन बॉन्ड ब्रेक होऊन याच्यावरती एक रॅडिकल, याच्यावरती एक रॅडिकल आलं, त्यावेळेस हा बी आर भेटून गेला. आणि एच इकडचं एच याच्यावरती रॅडिकल एक तयार होऊन त्यांचा यश टू हा गॅस तयार झाला. म्हणून हाच प्रॉडक्ट आपण इथं डायरेक्ट घेतलेला आहे, म्हणून इथे बॉन्ड ब्रेकिंगचे दोन झाले. मग हा बी आरवर ते क्रॅडिकल करून ते ही पुढची रिॲक्शन कंटिन्यू केली आहे. तर ही रिॲक्शन कशाप्रकारे कंटिन्यू करायची याचे तीन स्टेप आहेत. मी की तुम्हाला आत्ता जस्ट एक तीन स्टेप दाखवलेले आहेत. मग त्याच्या अगोदर स्टेप फर्स्ट काय आहे आपण स्टेप वाईज जर केलं तर आपल्याला अत्यंत सोपं जाईल. हा आहे याचं बॉन्ड ब्रेकेज होईल, त्यावेळेस तिथे कितीक रॅडिकल फॉर्म होतील. सी सी एल थ्री असणार आहे आपला, हा सी सी एल थ्री आपण मागच्या याच्यामध्ये पण कसा ब्रेक करायचा तो बघितलेला आहे. सी सी एल थ्री होईल, या ठिकाणी सी सी एल थ्री अटॅच होईल आणि ते बॉन्ड ब्रेक होऊन इथे दोन रॅडिकल फॉर्म होतील. आणि सी सी एल थ्री कशाप्रकारे ब्रेक करायचा तो बघूयात आपण. इथला एक रॅडिकल सी एल आहे, याला ब्रेक केलं, सी एल आणि सी सी एल थ्री हा बाहेर पडला, सी सी एल थ्री प्लस सी एल हा बाहेर पडला. तर अगोदर काय करायचं, इनिशिएशन्स करायचं, मग प्रोपोकेशन्स करायचं, मग टर्मिनेशन्स करायचं. ही स्टेप थोडे खालीवरी झालेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही याचं हे करून येथे टर्मिनेशन म्हणजे काय असतं त्या, तर त्या दोन्हीचे ॲडिशन करण्याने जो प्रोडक्ट येतो तो टर्मिनेशन असतो. आपण या व्हिडिओमध्ये या एक्झाम्पलला समजून बघूयात. इथे इनिशिएशन होणार, यांचं बॉन्ड ब्रेकिंग होणार, त्यावेळेस तिथे का नाही ते रॅडिकल्स फॉर्म होणार. त्यावेळेस इथे एच आय असलं आहे आपला रिएजन, याच्यावरती रॅडिकल फॉर्म होऊन एच प्लस आय म्हणून आय हा
रॅडिकल फॉर्म झाला आणि एच जो आहे त्याचं पण रॅडिकल फॉर्म होऊन त्याचा एच टू गॅस तयार झाला. मग त्याचं टर्मिनेशन बघा, इथे आयवरचं रॅडिकल्स आणि इथला रॅडिकल्स फॉर्म होऊन इथे आय तयार झाला. मग इन फ्री रॅडिकल रिॲक्शन कंटेन ॲडिशन रिॲक्शन ऑन सिम्पल अल्किन अल्काइल बाय युझिंग व्हेरियस टाईप ऑफ अदर फ्री रॅडिकल्स. दिस ॲडिशन रिॲक्शन कॅरीड बाय थ्री वेज. फर्स्ट आहे इनिशिएशन वे, प्रोपोगेशन वे आणि टर्मिनेशन वे आहे. आणि याचे आपण थोडक्यात डेफिनेशन बघूयात काय आहे ते. इनिशिएशन रिॲक्शन स्टार्टिंग मटेरियल फ्रॉम फ्री रॅडिकल्स विच यूज्ड इन. इनिशिएशन रॅडिकलचा जो आहे तो स्टार्टिंग मटेरियलपासून फॉर्म होतो आणि फ्री रॅडिकल्स तयार होतात आणि आपण ते यूज्ड करतो. दुसरा जो आहे प्रोपोगेशन्स आहे. इन प्रोपोगेशन रिएजंट्स फ्रॉम रॅडिकल्स धीस रिॲक्शन कॅरीड बाय चेन वे. जी रिॲक्शन चेन वेने कॅरीड होते रिएजंट रॅडिकल फॉर्म होऊन त्याला आपण प्रोपोगेशन्स म्हणतो. आणि इन टर्मिनेशन दिस फ्री रॅडिकल आर कंबाइंड विथ इच ऑर अदर ॲडिशन रिॲक्शन टेक्स प्लेस फर्दर बाय दॅट धीस रिॲक्शन क्वेंच्ड बाय इनहॅबिट्स. ही कोणती रिॲक्शन आहे? टर्मिनेशन रिॲक्शन आहे. तरी आपण इनिशिएशन प्रोपोगेशन टर्मिनेशन्स बघितलं. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कॉम्बिनेशन आणि रिअरेंजमेंट बघणार आहोत. जे की फ्री रॅडिकल जे फोर टाईप्स आहेत त्याच्यापैकी आपण ॲडिशन आणि ॲब्स्ट्रॅक्शन्स बघितलं. तरी अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर मी फ्री रॅडिकलची प्लेलिस्ट बनवली आहे, तुम्ही तीही पहा. धन्यवाद.